आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील केवडिया इथं आरोग्य वन आणि आरोग्य कुटीचं उद्घाटन करतील. ते उद्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145व्या जयंतीनिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीवर श्रद्धांजली अर्पण करतील. सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांमार्फत इथेनॉल खरेदीबाबतच्या व्यवस्थेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. पूर्वी इथेनॉलचा एकच दर असायचा, मात्र आता वेगवेगळे दर असतील. नव्या दरांमुळे शेतकऱ्यांना आपल्या मालासाठी चांगला भाव मिळेल आणि तेल आयात कमी होण्यासही मदत होईल अशी आशा सरकारनं व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर नाशिक जिल्ह्यातल्या 12 बाजार समित्यांमध्ये कांद्यांचे लिलाव आजपासून सुरू होतात आहे. केंद्र सरकारनं छोट्या व्यापाऱ्यांसाठी 2 मेट्रिक टन तर मोठ्या व्यापाऱ्यांसाठी 25 मेट्रिक टन कांदा साठवणुकीची मर्यादा घातली आहे. केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारनंही प्रतिबंधित क्षेत्रात 30 नोव्हेंबरपर्यंत टाळेबंदी कायम ठेवली आहे. राज्य सरकारनं काल याबाबतचा आदेश जारी केला. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरचे सर्व व्यवहार कोविड प्रतिबंधाचे नियम पाळून सुरू राहणार आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलादुन्नबी आज साजरी होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस प्रेषित मोहम्मद पैगंबराच्या प्रेम, दया आणि त्यागाच्या शिकवणीचं स्मरण करून देतो असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. राज्य परिवहन महामंडळातर्फे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी हंगामी तिकीट दरवाढ यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यांमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बसनं प्रवास करता येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. राज्यात काल दिवसभरात आणखी 5,902 कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या 16,66,668 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 14,94,809 रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहे. हात स्वच्छ धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित राहा. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.